ज्यांना या या देशांभितर एक कोरोनाची महामारी पसरली गेली, त्यांना देशाची सगळी अर्थव्यवस्था विस्कळीत झाली गेली, त्यांना देशाचे प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोय असो एक नारो दिलो गेलो। आता ह्या नाऱ्यां भितर असे मेन्शन जाताले की जो कॉपरेटिव सोसायटीज आसाय तेणी जे बारीक शेतकरी आसाय तेंगेले खंयचे जर कॉपरेटिव सोसायटी भितर लोन आसा जाल्यार तेंचेर फोर्स करपाक जायना, तेंचेर रिकवरी लागून तेणी बडन घालपाक जायना असो त्या वेळार 2021-22 भितर जाल्लें। आतां कोरोना येयलो असो विसर्जीत जायत गेलो तेन्ना आतां फायनान्शियल जो प्रोसेस आसा तो करपा साठी खुबशे सोसायटी तळमळटाय की रिकवरी जावपाक जाय रिकवरी जावपाक जाय। आतां कुड्डी विके सोसायटी जी आसा तेजो एक कोण तरी पयर प्रेस गेलें आनी तेणी आरोप केलो एक पत्रकाराचेर, कितें म्हणून की एक पत्रकार खंय कित तरी उलयता मागीर कितें की रिकवरी लागून उलयता, तो पत्रकार त्याच भागाचो मनीस, तो खंय दुसऱ्या देशानू तो गोंयचोच सांगे तालुक्याचोच, पूण तो कितें म्हणटा की ज्या शेतकऱ्यांनी त्या कुड्डी विके सोसायटी लोन काडलो गेलो कोरोना वेळार त्या सोसायटीन त्या शेतकऱ्यांक कांयच बेनिफीट दिलो गेलो ना। आतां संजीवनी साखर कारखानो बंद जालो, आतां तेन्ना सरकारान तेंकां कंपन्सेशन दिलें गेलें, तेन्ना त्या शेतकऱ्यांक कितलो फायदो मेळ्ळो तो कितें म्हणटा की जर आमगेलो सगळो बँक ऑफ स्टेटमेंट तो सारको दिना तो पर्यंत आमी लोन फारीक करचें न्हय, वो तो शेतकऱ्यांक एक प्रॉमीस करता। कारण जो चेअरमॅन आसा आयतीन मास्करनेस तेणें कर्नाटका ऊस गेलो, टॅक्स पेयरालो पयसो नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांक मेळ्ळी गेली, सरासरी 18 ते 19 कोटी रुपया तेंकां दिले गेले। पूण जे काबाड कश्ट करपी शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ऊस पिकयलो तेंगेलो ऊस कर्नाटका लैलाक आनी वेगवेगळ्या भागांनी घायलो महाराष्ट्राक गेलो, बारीक जर सर्वे काळट्या प्रमाणे तेंकां पयशे सारके मेळना, तेंकां काटा स्लीप मेळना। आतां एक संस्था चलयतना ते संस्थेचो सारको प्रोसिजर करतना बाबा सांगे तालुक्यांक केपे तालुक्यांक काणकोण तालुक्यांक धारबादोट डिचोली ह्या तालुक्यांनी जे शेतकरी आसा तेंगे ऊस तर कर्नाटका वयलो जाल्यार तेंकां एक बारीकशी काटा स्लीप ओरिजिनल मेळपाक जाय आसली की तेंगेलो ऊस कितलो गेलो। पूण हांगा जालें कितें, सरासरी तेंगेले कांयच रेकॉर्ड ना, कोण उत्तर दिवपाक तयार ना आनी संजीवनी थंगा कांयच सांगपाक शकना, सरकार कांय सांगपाक शकना, फॅसिलिटेशन कमिटीचो चेअरमॅन नरेंद्र सावयकर कांय उलोवपाक शकना आनी तो कॉन्ट्रॅक्टर कांय उलयना। मिन्स गोंयचो ऊस हो कोणें वयलो, खंयच्या एजन्सीन वयलो, एक खंय खंयचो बेळगांवचो एक मनीस स्थायीक जाला नेत्रावळी, हांव नांव घेयना, हांव नांव घेतलो आनी थोड्या दिसांनी, ताका खंय पावर दिला। आतां हे जर कर्नाटका मनीस ह्या गोंयांत रावून ते जर आमगेल्या तळागळाच्या जे भागांनी येवन ते जर अशें करून जर ऊसाची उलाढाल करताय जाल्यार आमगे गोंयचे लोक कित्याक फाटीं सरले। म्हाका इन्फॉर्मेशन मेळटा प्रमाणे पड्ड्या फाटल्यान एक मनीस आसा आनी पड्ड्या फुडल्यान आनी एक कोण मनीस आसा, म्हाजेर कितलो आरोप जालो, रिपोर्टराचेर आरोप जालो आनी आमचेर आरोप जायत आसाय। आरोप केले म्हणून प्रशांत भिवपाना, प्रशांतान ऑथेंटिकेटेड काम चालू केलेलें आसा। जो पर्यंत कुड्डी विके सोसायटीची सकल चौकशी जायना तो पर्यंत प्रशांत फाटी सरपाना, कित्याक प्रशांत हो त्या संस्थेचो शेअर होल्डर। आतां तेगेले कोण तरी फॅमिलीचे आमचेर कमेंट्स घालताय, आतां ते कमेंट्स कित्याक लागून पर्सनल मालाफाट, कित्याक की उठून सुटून आमी खंय पयशे मागताय, आमी खंय आनी कितें करताय, आमी खंय चोरी करताय। आतां तुगे जर बापूय कुड्डी विके सोसायटीचो चेअरमॅनाली जी भुरगीं तीं जर बरीं आनी तेंगे बापूय जर सारको सिस्टमॅटीक तेका जर हें तो दुकर मारलो तेन्ना तूं भितर कित्याक पडलोलो, तो दुकर मारून तुवें इंडिका घालून तुवें व्हरपाक गेलो, तुगे इंडिका आजुनूय फॉरेस्टाचे अंडर आसा। आमी दुकर मारलो ना आनी मारचेय बी न्हय, हांव नॅचरल मनीस, हांव शेती पासून जल्मल्लो आनी उदक हें म्हागेलें प्रिय आसा, पूण तुमकां
कुडी विके सोसायटी ही कित्याक लागून जाली? जेन्ना भाऊसाहेब बांदोडकरान सालावले धरण बांदपाक लागून प्रोजेक्ट केलो तेन्ना 7 गांव बुडले, सालावली, कुर्डी अशे कितलेशे गांव, बारीक बारीक गांव. तेन्ना आमगेलो देशाचो प्रधानमंत्री मोरारजी देसाय, देशाचो राष्ट्रपती प्रेसिडेंट कोण? गिरी म्हणून. आनी भाऊसाहेब बांदोडकर हो गिरी रे, भाऊसाहेब बांदोडकर हो आमगेलो गोयचो मुखेलमंत्री. तेन्ना तेन्ना हो जो कुड्डी विके सोसायटीचे चेअरमॅन आसा तेज्यान तेणे नैतीक जबाबदारी घेवन तेणे जायन दिवचो की तो कुड्डे न्हू, तो कुड्डे न्हू, कुड्डेकारांनी सोसायटी घेवपाक जाय. हांव इतले पसून सांगता की सदानंद कुड्डेकार हो बुजुर्ग आशिल्लो. सदानंद कुड्डेकार हो संजीवनी साखर कारखाना सांग्या भागांत, वालकिणीर भागांत तो ही शेती सगळी करपाक, ऊस उत्पादन वावरपाक काम करतालो. पूण आज जर हें पळयलें जालें न्हू जाल्यार एक मसिया तो खंय फुडलो आमदार जावपाक सोदता, ताका खंय आमदारचें सपन पडटाय. अरे पिशा, तुवें काटा स्लिपी दिल न्हय, तुवें बँकेचो सारको लोन क्रेडीट केलो ना, तुवें इंट्रस्ट सारकें एकोमलेटेड मारली ना. जो शेतकाराला ऊस 2018 जो शेतकरी कर्ज हें काडटा, कितें लोन काडटा, तेगे आजुनीक लोन क्लोज जालें ना. सरकारान 18 कोटीचें कंपन्सेशन ग्रांट केलें गेलें, कितलें सांग्या भागांत कितलें कंपन्सेशन गेलें टॅक्स पेयरां पयसो. पूण हो जो आयतेर मास्करेनस म्हणून जो आसा तो तूं कोणा लागून भिता? यो मरे, तुगे त्या भुरग्यांक सांगून आमचेर आरोप करता? तुवें आरोप केलो म्हणून आमगे प्रोसिजर बंद ना, तुका आमी डिसक्वॉलिफाय करून दवरतले. आनी तूं डिसक्वॉलिफाय करपाच्या सामको फायनल स्टेजी भितर आसा, कारण तुवें थोडोसो लोन ग्रांट केल्लो, अवेल केल्लो, तितून भितर तूं शुअरिटी रावला. कॉपरेटीव एक्टा प्रमाणे तुका खंयच्याच खंयच्या लोनवाल्याक शुअरिटी रावपाक पावर ना. हें जर हांव फट उलयता न्हू जाल्यार तूं RCSA कडच्यान सगळें इनपूट घे. तुका आमी चॅलेंज करताय, तुका एक्सपोज केला. आमी व्हडले मनीस न्हू, आमी तिग जाणां एक्सपोज केला, पूण तूं आज ब्र कित्याक काडना? सोशल मिडियांतल्यान कमेंट्स आमकांय बी करपाक कळटाय. अ आनी ब कळनासले भुरग्यांक, ती स्लिपी बरोवपाक कळनासले मनशांक तूं थंगा कॉपरेटीव सोसायटी भितर थंग दवरता. तुवें एक थंगा स्ट्रक्चर बांदला, त्या स्ट्रक्चराचे तुवें TCB अप्रुवल केलां, RCSA अप्रुवल केलां, त्या स्ट्रक्चराचे तुवें फायनान्शियल अप्रुवल केलां, तुवें शेअर होल्डर अप्रुवल केलां. हांवूय शेअर होल्डर तेजो, म्हागेले पसून सेव जावपाक जाय. शेअर होल्डर म्हणटा तो आख्ख्या गोंयांत आसता, शेअर होल्डर तो समजनाका, तालुकाय वाज आसता म्हणून. तुवें तें स्ट्रक्चर बांदतना म्हाका कितें नोटीस केल्लो? आय एम द वन ऑफ द शेअर होल्डर कुड्डे विके सोसायटी. तेन्ना तुजेर आमी सिस्टमॅटीक प्रोसिजरां भितर आमी कारवाय करतले. तुवें जे शेतकऱ्यांक फटयले तो दत्त महाराज आनी तो भाऊसाहेब बांदोडकारालो आत्मो तुका सोडपाना. तूं ते बेश्टे पत्रकार परिशद घेवन तूं आपल्या सर्वासर्व करनाका. तुका दिसता न्हू तुजेडेन कितें आसा तें घेवन तूं कारखान्यार यो. कर्नाटका ऊस खानापूर रामनगर हंगसान जो ऊस येतालो तेंकां आमी शेतकऱ्यांक स्लीप दिताले, पूण गोंयचो ऊस कर्नाटका व्हरतना कर्नाटका मनशा नांवार तो स्लीप जाल्यो. जाल्यार गोंयच्या शेतकऱ्यां नांवार कित्याक जालना? हें हांव आयतेन आज विचारतां. कित्याक म्हाका RTI इन्फॉर्मेशन मेळ्ळें की गोंयचो ऊस 2020, 2021, 2022, 2023 हो जो ऊस कर्नाटका गेला तो ऊस लैला फॅक्टरी, अजरा फॅक्टरी, दौलत फॅक्टरी, निपानी फॅक्टरी, इको फॅक्टरी, तेजे नंतर अतर फॅक्टरी, ह्यो सगळ्यो फॅक्टरींक जो कर्नाटका ऊस पळय घायल गेला तो खंय कर्नाटका मनशा नांवार गेला. म्हणून तुवें त्यो काटा मडक्या स्लीप दिल्याय. कोण तो मनीस हाड कोणा नांवार कर्नाटका ऊस गेलो तो? आयतीन बाब, तूं एक्सपोज जाला, तूं आतां बेश्टी तें पाकां हालयता, तुका कोण सपोर्ट करना. तुका जर सपोर्ट जाय आशिल्लो न्हू शेतकऱ्यांलो जाल्यार तुवें मेजर मिस्टेक केली. जो संजीवनी काट्यार जो ऊस जोखलो ना तो डायरेक्ट तुवें लैला वयलो. लैला फॅक्टरीन 18,50,000 आसाय. लैला फॅक्टरीन, रिपीट करता, लैला फॅक्टरी 18,50,000 आसाय. लैला फॅक्टरीन 61,00,000 रुपया आसाय. टोटल अमाउंट कितलो जालो?
79 lakh rupees 50,000 rupees वो गोयच्या शेतकऱ्याला ऊस लयला फॅक्टरीन किती हाडून दौरलो कोणा लागून दौरलो हाडून दी सगळे शेतकऱ्यांक तुवें कर्नाटका ऊस वयताना व्हरताना तुवें कोणा फटयलो मुखेलमंत्री प्रमोद सावंत ॲडवोकेट नरेंद्र सावयकार ॲग्रिकल्चर मिनिस्टर बाबू कवलेकार आणि आरसीएस मिनिस्टर गोविंद गावडे ह्या चार जण हांकां तुवें फटोवन हो ऊस कर्नाटकात धाडलो तेजे प्राचीत तुका मेळटा आतां आयतेन बाब आजुनूय तूं गोंया भितर राव तुवें कितें कमिशन खायलां तूं कोणाकडच्यान तूं हें सगळें करता हें आमकां सगळें खबर आसा तुका परत रिक्वेस्ट करता त्यो काटा स्लिपी हाड आनी संजीवनीच्या ॲडमिनिस्ट्रेटर सत्येश कामत म्हणून आसा तेजे कडेन दी आनी तेन्ना मागीर फुडली चवकशी आमी करतले